ते आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये हा ओबीसींचा रोष दाखवण्यामध्ये लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास आहे। आज आम्ही महाराष्ट्राच्या आमच्या कार्यकारिणीमध्ये देखील हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांना आवाहन केलेलं आहे। आम्ही 26 तारखेच्या या आंदोलनामध्ये जवळपास 1000 ठिकाणी राज्यामध्ये चक्काजाम होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते हे रस्त्यावर येऊन ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संरक्षणाबद्दल मागणी करणार आहेत। आता ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्या नाही पाहिजेत, त्या रद्द झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। सरकारने याच्यामध्ये पाऊल उचललं पाहिजे, सरकारने याच्यामध्ये निवडणूक आयोगाशी संपर्क साधला पाहिजे। एवढंच नाही तर आम्ही देखील निवडणूक आयोगाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा याच्यामध्ये धाव घेणार आहोत। यामध्ये आमच्या या निवडणुका हा ओबीसीच्या भविष्याला अंधकारात ढकलणारे ठरतील आणि त्याच्यामुळे राजकीय आरक्षण ओबीसीचं संरक्षण झाल्याशिवाय टाइम बाउंड कार्यक्रम देऊन इम्पिरिकल डेटाच्या आधारावर सरकारने आपला डेटा सबमिट केल्याशिवाय ओबीसीला संरक्षण दिल्याशिवाय निवडणुका होऊ नये या मागणीवर आम्ही ठाम आहोत। आपल्याला काही प्रश्न विचारायचे सरकारच्या मंत्र्यांनी देखील हे म्हणलं होतं की जोपर्यंत ओबीसीचा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, हे सरकारी मंत्र्यांचं सुद्धा म्हणणं होतं। पण मंत्र्यांनी नुसत्या घोषणा करायच्या नसतात, मंत्र्यांनी निर्णय करायचे असतात आणि हे निर्णय करण्यामध्ये ते असफल ठरत आहेत। आता निवडणुका घोषित झाल्यावर यांच्या तोंडाला का ताळं लागलंय असा आमचा प्रश्न आहे। जे इतके दिवस या विषयावर बोलत होते त्यांनी आता स्वतः मंत्री असताना त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन दिलं पाहिजे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे आग्रह धरला पाहिजे आणि निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे। छगन भुजबळ परत एकदा असं म्हणतात की केंद्रानं जो डेटा आहे तो आम्हाला देवा, शंभर टक्के दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्य सरकारमधले मंत्री करत आहेत। केंद्राच्या दिशा जी डेटा आहे त्याचा या आरक्षणाशी काहीही संबंध नाही। कृष्णमूर्तींच्या जे त्यांनी जो निर्णय दिलाय त्या निर्णयामध्ये स्पष्ट एम्पिरिकल डाटा लिहिलंय, कुठेही सेन्सस लिहिलेलं नाही, कुठेही जनगणना लिहिलेली नाही, त्यामुळे कुठेतरी दिशाभूल करायची आणि प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलायची हे अत्यंत चुकीचं आहे। राज्याकडे एम्पिरिकल डाटा तयार आहे, त्याच एम्पिरिकल डाटाच्या आधारावर टास्क फोर्स नेमून प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्स नेमून त्यांना हा डाटा तयार करून विशिष्ट कालावधीमध्ये हा पूर्ण करून या आरक्षणाला पूर्णतः वाचवण्यात यश येऊ शकतं। तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू होती, आरक्षणासाठी म्हणून आता रस्त्यावर उतरणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे। ओबीसींचं राजकीय आरक्षण हे पुन्हा त्यांना मिळालंच पाहिजे असा मुद्दा यावेळी पंकजा मुंडे यांनी मांडलाय। 26 जूनला भाजप यासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे, भाजपचा प्रत्येक नेता यासाठी रस्त्यावर उतरेल असं सुद्धा यावेळी पंकजा मुंडे म्हणाले आहेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24